নমস্কার, আমি পাঞ্জাবের হবামান অভ্যাসক মুকামপুষ্ট গগৈ ধামনগাঁও তালুকা শিলো জিল্লা পরভণী। তার উদ্যা 15 ফেব্রুয়ারি পাশুনচা নবীন হবামান অন্দাজ। তার রাজ্যামধ্যে আতা 15 ফেব্রুয়ারি, 16 আনি 17 ফেব্রুয়ারি পর্যন্ত ঢগাল বাতাবরণ রাহণার আহে। তরি সর্ব শেতকরিয়ানি হা অন্দাজ লক্ষাত ঘ্যাওয়া। আনি তসে ঢগাল বাতাবরণ রাহত আসল্যামুলে রাজ্যামধ্যে পরত 17 তারখেলা ধুই খুব येणार আহে। তরি সর্ব শেতকরিয়ানি আপলে আ ধুই পাশুন আপলে পিকাচে সুরক্ষণ করাবে। तसेच राज्यामध्ये ढगाळ कोणत्या भागात वातावरण राहणार आहे ते सगळ्यांनी लक्षात घ्यावे। तसेच सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक निफाड तसेच पुणे, बुलढाणा, वर्धा, नागपूर, जालना, औरंगाबाद तसेच परभणी, नांदेड, यवतमाळ, लातूर, उस्मानाबाद, नगर या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे। तसेच 20 तारखेदरम्यान एक परत एक चक्रीवादळ येणार आहे आणि ते चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये 20 तारखेला तयार होत आहे आणि 21 तारखेला ते तामिळनाडूमध्ये येऊन तसेच आंध्र प्रदेशमधून छत्तीसगड, ओडिशा आणि तसेच पश्चिम बंगाल या भागाकडे जाणार आहे। त्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फारसा फटका बसणार नाही, कारण की महाराष्ट्रामध्ये थंडी असल्यामुळे थंडी त्या चक्रीवादळाला त्या बाष्पाला दाबणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। त्या चक्रीवादळ परत एखादी बातमी येईल, पण त्या बातमीमध्ये असं राहील की एक चक्रीवादळ तयार झाले, पण त्या चक्रीवादळाला काय होईल की महाराष्ट्राला फारसा फटका बसणार नाही। म्हणून हे अंदाज लक्षात घ्यावा। धन्यवाद।